नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आपल्या युट्यूब चॅनल मास्टर वैभव वैभवमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेतो बेसी आता नवी विषय इंग्रजीचा दिवस सातवा ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सातवा धडा दिला आहे ज्याचं नाव आहे करिअर गायडन्स बघा विद्यार्थी मित्रांनो गायडन्स म्हणजे मार्गदर्शन आणि करिअर म्हणजे आत्ताचे तुम्ही नवीन आहात परंतु एक ना एक विद्यार्थ्याला माहिती आहे करिअर म्हणजे काय त्यामुळे मला त्यावरती मोठं जास्त काहीच बोलायचं नाही कारण तुम्ही दहावी झाल्यानंतर हा शब्द परमनंट ऐकणार करिअर काय करायचं आहे किंवा दहावीमध्येच तुमचे इतके सेमिनार होणार आत्तापासूनच तुमचे इतके सेमिनार झाले असणार की काय करिअर करायचं आहे बेटा तुला पुढे काय करिअर करायचं आहे शिक्षक बोलतात काय करिअर करायचं आहे वडील बोलतात काय करिअर करायचं आहे सिस्टर बोलते काय करिअर करायचं आहे फादर बोलतात काय करिअर करायचं आहे नेमकी तुम्हाला देखील कळत नाही यांना करिअर करायचं आहे आपलं की आपल्याला आपलं करिअर करायचं आहे त्यामुळे हा खूप तुम्हाला माहितीच आहे करिअरबद्दल चला पुढे जाऊया लर्निंग आउटकम मध्ये काय दिलं आहे ते ऐकूया लिसन अटेंटिव्हली टू व्हरायटी ऑफ प्रोग्रॅम त्यानंतर लिसेंट अटेंटिव्हली टू एंटायर स्पीच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक भाषण थोडक्यात भाषणं ऐकणे कथा ऐकणे कविता ऐकणे प्रोग्रॅम म्हणजेच काही जे काही कार्यक्रम असतात त्यांना ऐकणे Uh, इथे असं म्हटलेलं गेलेलं आहे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे टीचर रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट इन अ वेरी क्लिअर वॉईस म्हणजे पुढे एक है, जे काही करिअर गायडन्स दिलेलं आहे हे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे हा पॅसेज तुम्ही रीड करा खूप सोप्या पद्धतीने म्हणजे खूप सुंदर भाषेत आणि क्लिअर वॉईस म्हणजे तुमची जशी माझी आवाज तुम्हाला व्हिडिओ मारपे तर एकदम क्लिअर अँड टिप्स येत आहे तशा पद्धतीने तुम्ही ते रीड करा टाईम हॅज चेंज टू द सॉरी टाईम हॅज चेंज टू हॅज एज्युकेशन्स एज्युकेशन तर विद्यार्थी मित्रांनो करिअर गायडन्स दिलेला आहे रीड करून घ्या तुम्ही पुढे जाऊया टिक वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे आता जे तुम्ही हा पॅसेज वाचलेला आहे त्यावरती तुम्हाला काही प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखा आता बघा परीक्षेत वाचल्यानंतर चूक आहे की बरोबर हे तर तुम्हाला कळूनच येणार पण आता आपल्याला टिक करायचं आहे टीचर राय टीचर राईट द फॉलोईंग सेंटेसेस ऑन द दे बोर्ड देअर इज अ कॉम्पिटिशन इन एव्हरी सेक्टर दिस इज अ राईट बिकॉज मीने भलेही रीड म्हणजे मी जरी रीड केलेलं नसेल मी भलेही वाचलेलं नसेल परंतु आजकाल प्रत्येक क्षेत्रात खूप जास्त स्पर्धा झालेली आहे आणि हे वाक्य विधान खरं आहे तर इथे ट्रू म्हणा वी नीड टू फोकस ऑन अवर स्टडीज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे देखील बरोबर आहे आपल्याला आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायला हवं हो, परंतु इथे जर गोल्स असेल तर मग हे चुकीचं आहे ठीक आहे म्हणजे विधान फॉल्स होणार तर इथे मला बरं वाट बरोबर वाटतं मी रीड केलेलं नाही तुम्ही रीड करून घ्या त्यानंतर पुढे जाऊया ज्यामध्ये आहे तुम्हाला दिअर आर लिमिटेड स्ट्रीम्स ऑफ एज्युकेशन दिस इज रॉंग विद्यार्थी मित्रांनो हे फॉल्स आहे त्यानंतर करिअर गायडन्स प्लेज अ वि विटल रोल विटल रोल ओनली इन डोमेस्टिक एज्युकेशन तर विद्यार्थी मित्रांनो हे देखील फॉल्स आहे त्यानंतर पाचवं आहे आपल्याला वन कॅन इझिली सीक हिज फ्युचर विथ द हेल्प ऑफ करिअर गायडन्स तर विद्यार्थी मित्रांनो हे देखील बरोबर आहे त्यानंतर करिअर गायडन्स शुल बी टेकन व्हाईल द स्टडिंग इन क्लास एक्स अँड क्लास ट्वेल्थ तर विद्यार्थी मित्रांनो टेकन फाय व्हाईल वन इज स्टडिंग इन तर हे देखील योग्य आहे कारण तुम्हाला बघा जेव्हा काही तुमचं करिअर मार्गदर्शन जे आहे तर मग आम्हाला दहावीत किंवा बारावीतच मोस्टली केलं जातं तर तुम्ही वाचून घ्या त्यानंतर आहे प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला नोट डाऊन द ॲडव्हान्टेजेस दा ऑफ करिअर गायडन्स इन युअर नोटबुक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो करिअर मार्गदर्शनचे जे काही ॲडव्हान्जेस आहे जे काही फायदे किंवा उपयोग आहे ते तुम तुम्ही तुमच्या वहीत लिहा त्यानंतर या तुम्हाला होमवर्क दिलं आहे ज्यामध्ये तुम्हाला कलेक्ट द न्यूज आर्टिकल बेस्ड ऑन करिअर गायडन्स म्हणजे करिअर गायडन्सवरती जे काही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न्यूज आहेत ते तुम्ही रीड करा तसेच तुम्ही न्यूजपेपर जे काय आहे तुमचे वृत्तपत्र ते देखील रीड करा आणि ते तुम्हाला तुमच्या वर्गात शेअर करायचे आहेत ते तुम्ही शेअर करा मित्रांनो अशाच पद्धतीने तुमची ही व्हिडिओ तसंच हा जो दिवस आहे तुमचा हा देखील इथे संपलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अँड इंटरव्ह्यू म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मुलाखत ठीक आहे तर आपण हे बघणार आहोत आणि त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत कशा पद्धतीने असते ते एक्सप्लेन करणार आहे तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून ठेवा कारण आमची नेक्स्ट व्हिडिओ आल्या आल्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल तसंच आम्ही तुमचे सर्व पुरतच असा